नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होत. राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला असीम त्याग, त्यांचा झुंजार लढा व विधायक आक्रमकता, बहुपिढी व्यक्तिमत्व आणि प्रगाढ विद्वत्ता आणि प्रामाणिक व निस्वार्थ वृत्ती ही अद्वितीय अशी होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात प्रखर नेते म्हणून सर्वत्र प्रचलित आहेत. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय क्रांतिकारक यांना प्रेरणा देणारे एक प्रमुख नेते होते. त्याचसोबत एक सामाजिक कार्यकर्ते, वकील व त्याचसोबत इंग्रजांना सळोकी पळोस करून सोडणारे स्वातंत्र्य सेनानी होते. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीतील एका छोट्या कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे मूळ गाव हे कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडील हे एका छोट्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत होते व संस्कृतचे प्रगाढ ज्ञानी असे होते. लोकमान्यांचे मूळ नाव केशव असले तरी लोकव्यवहारात त्यांना बाळ म्हणूनच प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या शालेय जीवनामध्ये टिळक हे हुशार व बुद्धिमान व काहीसे हट्टी या सदरामध्ये मोडले जात होते. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते, पुढे ते शिक्षण निरीक्षक बनले. टिळक अवघ्या 10 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी टिळक पुणे येथे आले. इंग्रज सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यामध्ये लोकमान्य टिळक हे नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीड व सडेतोड लेखणीमुळे ते नेहमीच वादात राहिले होते. त्यांच्या या वागण्यामुळे इंग्रजांना होणारा त्रास हाच त्यांना पुढील जीवनामध्ये इंग्रजांकडून वेळोवेळी मिळणारा अन्यायी वागणूक यास भाग होता. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का इथपर्यंत लिहिण्याची त्यांची लेखणी ही निर्भीड होती. दुष्काळ, प्लेग यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सरकार व सरकारी कर्मचारी यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्याच्याविरुद्ध टिळकांनी वेळोवेळी लेखांमधून आवाज उठवला होता. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वागणुकीमुळे इंग्रजांवरती लोकमान्य टिळकांनी नेहमीच टीकेची झोड उठवली होती. इंग्रजांच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवरती ते नेहमीच तुटून पडले. 16 ऑक्टोबर 1904 रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यावरती त्याविरुद्ध संपूर्ण देशामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. टिळक म्हणत असत की धार्मिक आणि वास्तविक जीवन हे वेगळे नाही, फक्त संन्यास घेणे हा धर्माचा हा जीवनाचा मुख्य हेतू नसावा. जीवनाचा खरा आनंद हा देशाला घर समजून त्याकरता कार्य करणे हा आहे. त्यासाठी आपण मानवतेची पूजा करायला शिकायला हवे, तेव्हाच आपण परमेश्वराची पूजा करण्यास समर्थ बनू शकू असे त्यांचे विचार होते. त्यांनी आपले महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नाम जोशी, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू हा भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणा शक्ती देणे हा होता. पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरता न्यू इंग्लिश स्कूल, हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षणाकरता फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुर्सूत्री कार्यक्रमाचा प्रचार केला. जनजागृतीकरता केसरी व मराठा अशी वृत्तपत्रे सुरू केली. टिळक हे मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले गेले आहे. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा
यासाठी सर्वात आधी पुढाकार हा लोकमान्य टिळकांनीच घेतला होता. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण होवी यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंतीची सुरुवात केली. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करण्यासाठी टिळकांनी खूप प्रयत्न केले. पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थिती अशी झाली आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आमची सामाजिक स्थिती सुधारणार नाही, अशी ठाम भूमिका लोकमान्य टिळकांची होती. लोकमान्यांच्या लेखनात बनावटता सजावटता हे कधीच नव्हती. त्यांचे लेखन हे रोखठोक व अभ्यासपूर्ण असे असायचे. 1900 प्रोफेसर मॅक्स म्युलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख तर खूप प्रसिद्ध झाला होता. जर विद्वान मनुष्य असेल मग तर तो विलायतिका असेना, त्याचे गुण स्वीकार करावेत हे त्यामागची त्यांची भावना होती. लेखनाप्रमाणेच त्यांचे वक्तृत्व ही धारदार होते. सामाजिक सद्भावनेचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी असे नेते होते. त्यांनी देशाच्या जडणघडणीसाठी देशाच्या एकात्मतेसाठी खूप प्रयत्न केले. मराठी बंगाली लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा त्यांनी विचार घेऊन त्यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. 1907 सुरू झालेल्या वंगभंग चळवळीमध्ये लोकमान्यांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल बाल पाल अशी एकत्र आलेली त्रयी खामगाव वर्धा नागपूर सोलापूर मुंबई मद्रास कोलंबो असा टिळकांचा मोठा दौरा. काँग्रेस अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची स्थापना, जहाल लेखांमुळे देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची शिक्षा या सर्वांमुळे तर लोकमान्यांची प्रतिमा अजूनच उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढत गेली. लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते. आपली देशाप्रतीची निष्ठा व ती भूमिका त्यांनी प्रखरपणे प्रभावीपणे मांडली. इंग्रजी सत्तेलाच त्यांनी सर्व सामर्थ्याने विरोध केला. भारतामध्ये राष्ट्रीय विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीयदृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरुद्ध उभे करण्याचे महत्कठीण कार्य त्यांनी केले. म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते. हिंदुस्थानातील त्या काळच्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण अशी जागा होती. ब्रह्मदेश येथील मंडले येथील तुरुंगात अतिशय प्रतिकूल अशा हवामानामध्ये तब्बल 6 वर्षाची शिक्षा भोगून परत आल्यानंतर देखील त्यांनी तेवढ्याच तडपेने कार्य करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह काँग्रेसच्या संघटनात्मक विस्तारामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य हे केवळ टिळकांची कारकिर्दी नसून ते भारताला स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या जवळ नेणारे लोकमान्य टिळक हे युग पुरुष होते. अशा या महामानवाचा 1 ऑगस्ट 1920 रोजी मृत्यू झाला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना व्हायरल इंडियन परिवाराचा मानाचा मुजरा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.